विटा शहरात प्रथमच स्पेशल आचारी प्युअर साउथ इंडियन पद्धतीचे अन्नपूर्णा कॅफे खवय्यांसाठी सज्ज. आम्ही घेऊन येत आहोत विटेकरांसाठी साउथ इंडियन चव. इडली सांबार, डोसा, उत्तप्पा, परोटा, शाकाहारी बिर्याणी, मसाला वडे, पुरी मसाला, वेन पोंगल, वडा सांबार, दही वडा, याचबरोबर इतरही साउथ इंडियन मेनू उपलब्ध. तर मग साउथ इंडियन चव चाखायचे असल्यास अन्नपूर्णा कॅफेला नक्की भेट द्या. आमचा पत्ता: प्रोप्रायटर अजित सुर्वे, मायनी रोड, राजाराम बापू पाटील बँक, शेजारी विटा. संपर्क 90 28 62 63 94. नागेवाडीत काल दोन अशा घटना घडल्या की जिथे माणुसकीचं दर्शन घडले. प्राण्यांना वाचवतानाच प्रयत्न सुरू असताना दुसरा फोन येतो, तो म्हणजे अपघात घडल्याचा. परंतु मागचा पुढचा विचार न करता तात्काळ हा अवलिया मदतीसाठी धावून जातो. हा अवलिया दुसरा तिसरा कुणीही नसून नागेवाडीतील नूतन सरपंच सतीश निकम हे आहेत. त्याचं असं घडलं की काल दिनांक 18 मार्च रोजी मायाक्का देवीचा कार्यक्रम सुरू असताना सरपंच सतीश निकम यांना फोन आला. राणा, 2 माकडांना करंट लागलाय. तात्काळ कार्यक्रम अर्ध्यात सोडून सरपंच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी स्वतःच्या गाडीतून या मुक्या प्राण्यांना घेऊन विटा गाठलं. पण रस्त्यातच एका माकडाने जीव सोडला. पण दुसरे माकड वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण उपचारादरम्यानच त्याचाही मृत्यू झाला. ही सगळी घटना संपते न संपते तोवरच दुसरा फोन येतो की गावात हायवेला अपघात झालाय. त्यावेळेस अक्षरशः न जेवता सरपंच त्या घटनास्थळी पोहोचतात आणि अपघातग्रस्तांना आपल्या गाडीतून विटा येथे दवाखान्यात दाखल करतात. यातूनच माणुसकीचं दर्शन दिसून आलं. सरपंच सतीश निकम यांच्या साथीला त्यांचे मित्रही सदैव सोबत असतात. याच घटना घडत असताना त्यांचा सर्पमित्र राहुल माने यांचा त्याच दिवशी वाढदिवस होता. तरी देखील त्यांच्यासह सूरज शेलार, मनोज निकम, संतोष काकडे, प्रशांत रसाळ, वैभव निकम यांनीही मदत करून माणुसकीचं दर्शन घडवले. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.